संदीप जी काय चर्चा झालेली आहे, काय सोल्युशन निघालेलं आहे, काय सांगा? आपल्याला माहित असेल तर महानगर BST प्रशासनाने काही कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत बस चालवल्या जात होत्या, पण गेले 4 महिने त्यातले एक कॉन्ट्रॅक्टर MP ग्रुप आहे त्यांच्यामार्फत रेग्युलर बसेस चालवल्या जात नाही आहेत आणि बसेस न चालवल्यामुळे त्यांना BSTकडनं पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे कामगारांचे पगार थकलेले होते. आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. BSTचे अधिकारी श्रीयुत शेट्टी साहेब, आर व्ही शेट्टी जे ट्रान्सपोर्टचे इन्चार्ज आहेत ते स्वतः तिकडे होते. ते जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा घोरपडे, ते स्वतः MP ग्रुपचे डिरेक्टर, ते स्वतः तिकडे होते. त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याप्रमाणे ऑगस्ट आणि ऑगस्ट आणि जुलै आणि त्याच्या आधीचा जो पगार जेवढे ड्यूज आहेत हे येणाऱ्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या टोटल 45 दिवसात सगळे ड्यूज क्लिअर करतील अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि कामगार प्रतिनिधी जे होते त्यांच्याशी चर्चा करून दोघांच्या समन्वयाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही BSTला पण हे सांगितलेलं आहे की त्यांच्या जवळजवळ मागच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये 3600 आसपास बस यात चाललेल्याच नाहीत आणि त्यामुळे लोकांनाही हा त्रास होतो आहे, कारण ज्या बस चालायला पाहिजे त्या बस न चालता डेपोमध्ये मेंटेनन्स शिवाय बंद पडू नये, लोकांचीही गैरसोय होते. तर BSTने याच्यात तोडगा काढावा तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आता तोडगा निघालेला आहे असं आम्ही मानतो. जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि समोरचे लोक आहे. मग आम्हाला आमच्या भाषेत आज चर्चा केलेली आहे, आम्हाला आमच्या भाषेत आणि त्यांना समजेल त्या भाषेत हे समजावं लागेल. संदीपजी, काही महिन्यांचा पगार या कामगारांचा बाकी होता, तो पगार आता कधीपर्यंत मिळेल? एक दुसरी गोष्ट, इथून पुढे अशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवणार नाही याची काय गॅरंटी? नाही, आज आम्ही त्यांना तोच सांगितलेला आहे की आता जो पगार ड्यू आहे आणि प्लस त्या कामगारांचे जेवढे ड्यूज आहेत ते कामगारांचे ते 45 दिवसात क्लिअर करणार आहेत आणि त्याच्यानंतर कामगार टप्प्याटप्प्याने दुसरीकडे नोकरी तोपर्यंत बघतील असं ते झालेलं आहे. बाकी MP ग्रुपला बसेस चालवायला द्यायच्या की नाही द्यायच्या हा निर्णय BSTने घ्यावा आणि लोकांच्या गैरसोय जो होती त्याचा BST प्रशासनाने बघून त्याचा निर्णय घ्यावा. आणि जर लोकांची अशीच गैरसोय होत राहिली तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने धडा शिकवावा लागेल आणि मग त्याला जबाबदार BST असेल. लेखी स्वरूपात ते आता आश्वासन देत आहेत आम्हाला आणि मी लेखी स्वरूपात घेतल्याशिवाय कोणालाही सोडणार नाही. तुम्हाला सगळ्यांना जायचं होतं म्हणून आम्ही खाली उतरलो. कंत्राटदाराचं सगळ्यात प्रथम दर्शन यामध्ये फॉल्ट असं दिसतो की कंत्राटदारांना यांचे पैसे दिलेले नाही आहेत आता, कारण ते कंत्राटी कामगार होते आणि BSTचं जे कॉन्ट्रॅक्टर्सचं सिलेक्शन असतं याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निश्चितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ज्या माणसाकडे बस मेंटेन करण्याची क्षमता नाही, तेवढे पैसे त्याच्याकडे नाही, मग BSTने काय नुसते चेहरे बघून यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं का? कोणाचा दबाव होता म्हणून कॉन्ट्रॅक्ट दिलं? त्यावेळेला जे महाविकास आघाडी सरकार होतं त्या सरकारची जबाबदारी होती की आपण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतोय, किंवा शिवसेनेची सत्ता होती महानगरपालिकेत, मग शिवसेनेने काय यांची थोबाडा बघून यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं का? यांची फायनान्शियल कंडिशन बघून कॉन्ट्रॅक्ट दिलं हा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये काय नक्की आहे आम्हाला असं वाटतं याची चौकशी हे जे नवीन सरकार स्थापन झालं त्यांनी केली पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे करू. निश्चितपणे आम्ही देणार आहोत आणि त्याचा आम्ही पूर्णपणे फॉलोअप करणार आहोत. पहिले आमची प्राथमिकता की कामगारांचे जे ड्यूज आहेत ते दिवाळीच्या आत त्यांचे मिळाले पाहिजे. कंत्राटी पद्धत आहे जी BSTने चालू केली ही या सगळ्या पद्धतीवरनं वाटते की ही फेल गेलेली आहे. कारण जर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन जर बसेस रस्त्यावर चालणार नसतील तर त्याचा ना लोकांना उपयोग आहे, ना BSTला उपयोग आहे, ना कामगारांना उपयोग आहे, ना कोणालाच उपयोग नाही. मग ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच बरोबर आहे का चूक आहे हे बघण्याची आणि याचं परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यात लक्ष घालतील आणि शेवट नगरविकास खातंही त्यांच्याकडे आहे आणि याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्याच्या संदर्भातला जो पाठपुरावा करायचा तो आम्ही करू. सरकार असं ओव्हरऑल आताच्या बैठकांमधून दिसतं की आउटसोर्सिंगवरती भर देत आहे. आउटसोर्सिंगवरती भर दिला तर मग कंत्राटी पद्धत संपवणार का? मुळात असं आहे की जर तुम्ही आउटसोर्सिंग करणार असाल ज्याला आउटसोर्सिंग करतात त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी बघून करा.
लोकांचे पगार वेळेवर मिळाले पाहिजेत, बसेस रस्त्यावर धावल्या पाहिजेत. जर ते धावणार नसतील आणि लोकांचे पगार मिळणार नसतील तर मग त्याच्यामध्ये अडचण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा, या पॉलिसीचा पूर्णपणे नव्याने विचार करणं आवश्यक आहे. आणि मुळात आता असं आलं आहे की नगरसेवक नसल्यामुळे BSTवर कोणाचाही कंट्रोल नाही. आयुक्त स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहेत आणि जनरल मॅनेजर तर काय हवेतच आहेत, ते काय खाली उतरायला जमिनीवर उतरायला तयार नाहीत. त्यामुळे याच्यावर सरकारने लक्ष घालावं, नाही तर ज्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने इथे येईल, तेव्हा मग आम्हाला आमच्या पद्धतीने यांना धडे शिकवायला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.